जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना बुधवारी 2000 टप्पा पार झालाय. याशिवाय 6 बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामध्ये सांगलीतील 3 आणि कडेगाव तालुक्यातील महिलेचा समावेश आहे. सांगलीतील खंडबाग येथील 55 वर्षीय माजी महापौर, 70 आणि 55 वर्षीय महिला आणि मिरजेतील 62 वर्षीय पुरुष आणि 52 वर्षांची महिला असे 5 तर कडेगाव तालुक्यातील 50 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या ही 70 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात नव्याने 167 रुग्ण आढळले असून त्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील 116 रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंके यांनी सांगितले. तासगाव तालुक्यात 14, मिरज तालुक्यात 12, कवठे भंकाळ तालुक्यात 9, जतमध्ये 4, वाळव्यात 3, शिराळ्यात 2 आणि पलूस तालुक्यात 1 रुग्ण आढळलाय. मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात नव्या रुग्णांची संख्या वाढत असताना बुधवारी पुन्हा 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यामध्ये सांगलीतील 3 जणांचा समावेश आहे. खणबाग येथील 55 वर्षीय माजी महापौर यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे होती. त्यांच्यावर वांडलेस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सायंकाळी त्यांचा मृत्यू झालाय. खणबाग येथील 70 वर्षीय बाधित महिलेचा मिरज शासकीय रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. गावबाग येथील 55 वर्षीय बाधित महिलेवर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. कडेगाव तालुक्यातील 50 वर्षांची महिला कोरोना बाधित आढळली होती. तिच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झालाय. मिरजेतील 62 वर्षीय पुरुष आणि 52 वर्षांच्या बाधित महिलेवर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या दोघांचाही मृत्यू झालाय. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या बळींची संख्या ही 70 झाली आहे. याशिवाय बेळगाव येथील 45 वर्षीय पुरुष बाधित आढळला होता. या रुग्णावर उपचार सुरू होते. त्याचाही बुधवारी मृत्यू झालाय. याशिवाय साताऱ्यामधील 1 जण पॉझिटिव्ह आढळलाय. सांगली आणि मिरज या महापालिका क्षेत्रातील 2 शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढू लागलाय. आज तब्बल 116 जण पॉझिटिव्ह आढळलेत. सांगलीतील 91 तर मिरजेतील 25 जणांचा यामध्ये समावेश आहे. महापालिका क्षेत्रामध्ये रॅपिड अँटीजन चाचणी घेतली जाते, त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचं स्पष्ट झालंय. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. तासगाव तालुक्यात आज 14 रुग्ण आढळलेत. तासगाव मधील खाजगी रुग्णालयातील डॉक्टरसह 6 कर्मचारीही पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालंय. तासगाव 4, नागाव निमणी 1 रुग्ण आढळलाय. मिरज तालुक्यातील हरिपूरमध्ये 4, अंकली 3, नरवाड भोसे मालगाव येथे प्रत्येकी 1, शिराळ्यातील गवळेवाडी आणि कांदेमध्ये प्रत्येकी 1, वाळवा तालुक्यातील आष्टा इथे 2 आणि इस्लामपूर 1, कवठे भंकाळ तालुक्यातील बोरगावमध्ये 5, कवठे भंकाळ 2, आटपाडी तालुक्यात 6 रुग्ण आढळले असून मापटेमळा 3, आटपाडी पाथरेवाडी आणि दिघंजी प्रत्येकी 1, पलूसमध्ये 1, जत तालुक्यातील बाज आणि सनमडीमध्ये प्रत्येकी 1 आणि जत शहरात 2 जण पॉझिटिव्ह आढळलेत. या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या सर्वजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 2065 रुग्ण आढळलेत. त्यापैकी 70 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 952 जण कोरोनामुक्त झालेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1043 कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.